आणि एक महत्वाची बातमी, हिंदुत्व सोडतो त्यावेळी काय होतं हे दानवेंच्या लक्षात आलं. अंबादास दानवेंच्या वक्तव्यावर गुलाबराव पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. देर आहे दुरुस्त आहे, दानवेंच्या वक्तव्यावर असंच म्हणावं लागेल असंही गुलाबराव पाटलांनी म्हटलेलं आहे. तर शिवसेना कुणासोबत जाईल तो त्यांचा निर्णय. दानवेंच्या वक्तव्यावर प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया. बाळासाहेबांनी सांगितलं. तर प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिलेलं आहे. अंबादास दानवे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर प्रवीण दरेकरांचं उत्तर आहे. बाळासाहेबांनी सांगितलं होतं की ज्या दिवशी मी काँग्रेसची युती करेल त्या दिवशी मी माझं दुकान बंद करेल. पण आता लेट आले दुरुस्त आले असं म्हणावं लागेल. त्यांच्या या लक्षामध्ये आलं की ज्या दिवशी आपण हिंदुत्व देश धर्म आणि राज्य सोडतो त्यावेळेस काय चित्र होतं हे दानवेजींच्या लक्षात आलेलं आहे. आणि मला तरी असं वाटतं की शिवसेना प्रमुखांचे विचार सोडलेल्या माणसाला आज पश्चाताप होतो. परमेश्वर त्यांचं भलं करो. त्यांच्या पक्षाने काय करावं हे त्यांनी ठरवावं. कधी काळी या महाराष्ट्राची शान शिवसेना होती, त्या शिवसेनेमध्ये आता जानच राहिलेली नाहीये. त्याच्यामुळे स्वबळावर किती जान राहील हाही संशोधनाचा विषय आहे. पण काँग्रेसबरोबर जाऊन त्या ठिकाणी त्यांचं अधःपतन झालंय ही वस्तुस्थिती आहे. आता शेवटी कोणाबरोबर जायचं की स्वतंत्र लढायचं हा शेवटी त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. ते त्यांचा योग्य ते निर्णय घेऊ शकतात.